छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 277 पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली. राज्य शासनाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा अध्यादेश 27 फेब्रुवारीला काढला. त्यामुळे महापालिकेला भरती प्रक्रिया 10% तरतूद करावी लागेल. त्यासाठी आरक्षणाचा मसुदा नव्याने करावा लागणार आहे. भरती प्रक्रिया काही दिवसांपुढे देखील यावेळी ढकलली जाऊ शकते असे यावेळी सूत्रांनी सांगितले. शासनाच्या मंजुरीनंतर महापालिकेने पहिल्या टप्प्यात 114 पदांची भरती करण्यात आली. IBPSच्या कंपनीमार्फत भरती केली. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी मनपातील 286 रिक्त पदाच्या भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला. शासनाने मंजुरी दिली. 286 पैकी 9 रिक्त पदे पदोन्नती भरण्यात आली. उर्वरित 277 रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू आहे. जाहिरातीचा नमुना IBPSच्या कंपनीला सादर केला. लवकरच जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यातच 27 फेब्रुवारीला शासनाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला. महापालिकेला अध्यादेशही प्राप्त झाला. त्यामुळे भरती प्रक्रिया तूर्त पुढे ढकलण्यात आली. उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले, मराठा समाजाला 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय झाला. भरतीमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण लागू करावे लागणार. नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागणार. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच जाहिरातीचा मसुदा अंतिम केला जाईल. या प्रक्रिया साधारणपणे 1.5 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान याच काळात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यास ही भरती प्रक्रिया लांबवलीवर पडण्याची देखील यावेळी शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजी नगर.